तुमच्या सोबतही केलं, पण कालचं जे भाषण होतं ती भारतीय जनता पार्टीनी लिहून दिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे होतं. आता लोक आम्हालाही हे करतायत, फेसबुकवर ट्विटरवर विचारतायत, लावरे तो व्हिडिओ गेला कुठे? देशात महाराष्ट्रात मुंबईत एवढी ती महागाई गगनाला पोहोचली, त्याच्याबद्दल कुठेही काल अर्धवाक्य पण नव्हतं. ह्याचा अर्थ उद्धवजी द्वेष, शिवसेनेचा द्वेष यासाठी स्वतःचे पक्ष काढले का? असा प्रश्न आता प्रत्येक शिवसैनिकाला पडायला लागलेला आहे. बऱ्याच मनसैनिकांनी सुद्धा आमच्याशी बात केली रात्री की आम्हालाही वाटलं होतं 2 वर्षाची मोरी तुंबली आहे, त्या मोरीतून काहीतरी निघालं, पण काही नाही निघालं, बीजेपीचे गांडूळ निघाले सगळे. आणि अशा गांडुळांना पोसण्याचं काम जर आपण या नागरिकांवर होणारा जो अत्याचार आहे, महागाईचा अत्याचार आहे, 100 दिवसात मिळणारे 15 लाख कुठे असे लोक आता विचारत आहेत, या सगळ्या गोष्टीचं आज खरं सांगते खूप असं रात्री उद्वेग झाला. बाळासाहेबांच्या समाधीवर डोकं टेकायला आले, कारण शेवटी बाळासाहेब तुम्ही अनेकांना घडवले, त्याच्यामध्ये हेही घडले, पण मग हे असे कसे बी घडले हा मोठा प्रश्न पडायला लागलाय. आणि ज्या पद्धतीने म्हणजे घरच्यांचा पण द्वेष इतका, एखाद्या महिला असतात तुझं माझं पटत नाही चला असं, तशा मला नाही म्हणजे आम्हाला नाही पटलं, कोणालाच नाही पटलंय. कालची बी कमिटी होती, ज्याप्रमाणे आप एक कमिटी आहे, बी दुसरी कमिटी आहे, एक तर त्यांचं बघितलंय भारतीय जनता पार्टीचं, मांडीवरही घेत नाहीत, खांद्यावरही घेत नाहीत. आणि जे म्हणत होते की मला घ्या ना मला घ्या ना, तर तो तुमचा प्रयत्न आहे, मला घ्या ना मला घ्या ना हा तुमचा प्रयत्न आहे. आणि अशा पद्धतीने मुंबईमध्ये शिवसेनेचा द्वेष करून, महाराष्ट्रात शिवसेनेचा द्वेष करून आतापर्यंत कोणी मोठे झाले नाही, कारण मुंबईकर किंवा महाराष्ट्राची जनता हे पूर्ण ओळखून आहेत. आज जर आपण उद्धवजींचं काम बघतायत, जर 2 वर्ष ह्यांच्या फक्त बोलण्याच्या मोऱ्या तुंबल्या, आम्ही तर आम्ही कामाचा विकासाचा धडा लावला. आणि कोविड कुठे जरा कमी होता क्षणी आम्ही लोकार्पण काम चालू केलंय, त्यामुळे उद्वेग आणि जे दरवेळेला लोकांच्या मनात असतं की आता काय होणार ते आता दिसायला लागलंय. बाळासाहेबांचा पक्का उत्तराधिकारी उद्धवजीच आहेत हे पक्क आता सिद्ध झालं होतच, पण लोकांना कुठेतरी किंतु परंतु मनात होतं, पण ते कालच्या राजकारणाच्या याच्यामुळे लोकांना आता कळलं की नाही, बाळासाहेबांचे त्यांचे सुपुत्राच, बाळासाहेबांचा नातूच हा 100% त्यांचाच उत्तराधिकारी आहे, बाकी डुप्लिकेट लोकांचं काम नाही. ताई, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शहांमध्ये जी बैठक झाली होती त्या बैठकीत 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा जो दावा केला जात होता त्यावर देखील राज ठाकरे यांनी काल टीका केली. नाही, मुळामध्ये तुमचा संबंध काय, तुम्हाला सांगण्याचा संबंध काय, ज्या पक्षाबरोबर ते युतीमध्ये होते त्या पक्षामध्ये काय घडलं तेच सांगू शकतात ना. त्यामुळे उगाच आबाई मला सांगा माझं आबाई मुझे असं करण्यापेक्षा उद्धवजींशी ठाकरे ह्या नावाशी जर नाळ जोडलेली असती तर कदाचित हे प्रश्न उपस्थित झाले नसते. नाही नाही, आम्ही आमच्या कर्माच्या सगळ्या फळ भोगणार नाही, तर आम्ही आमच्या कर्मानी लोकांना जे जे चांगलं आहे ते देण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही सगळी भाषणं तपासा, उद्धवजींनी कधी कोणाच्या वर टीका केली नाही, त्यांनी स्वतः नेहमीच साहेबांनी विकासाच्या कामांबद्दल बोलले. कालही त्यांनी सांगितलं जळजळतंय बाई तळमळतंय, हे बरोबर आहे, हे दिसलंय. आता तो कुठला
चोरन धोती द्यायचा की अजून कुठला द्यायचा तो बघू। मशिदीच्या भोंग्यावर देखील त्यांनी भाष्य केलं, भ्रष्टाचार झालाय असं देखील त्यांनी काल आपल्या भाषणात सांगितलं। यशवंत जाधव यांच्या आयटी विभागाच्या कारवाई संदर्भात त्यांनी दाखला दिला की मुलगा यशवंत जाधव व्हा असं देखील आता प्रत्येक आई बाप म्हणतात आहे असं त्यांनी वक्तव्य केलंय महापालिकेतल्या भ्रष्टाचाराबद्दल। मी 100% सांगेन की ही कागदाची आणि कायद्याच्या लढाई आहेत। ईडीच्या नोटिसा आल्यानंतर कोणी कोणी सरेंडर होऊन मान तुकवल्या ते पण मुंबई आणि महाराष्ट्राने पाहिले आहेत। त्यामुळे कायद्याची आणि कागदाची लढाई जी आहे ती शिवसेना महानगरपालिकेमध्ये असलेले सगळे लढते। भ्रष्टाचार जर तुम्हाला मुंबईत दिसतोय तर भ्रष्टाचाराचे अनेक दाखले पुण्यामधले इकडचे तिकडचे दिल्यानंतर त्याच्याबद्दल का नाही बोललं जात आहे? याचा अर्थ शिवसेनेला टार्गेट करायचं, फक्त आणि फक्त शिवसेनाच यांच्या टार्गेटवर आहे आणि त्याच्यासाठी जन्म आहे हेही कळायला लागलंय। काही मशिदीच्या भोंग्यावर देखील त्यांनी भाष्य केलं, त्याकडे तुम्ही कसं? एका गोष्टीसाठी मी सहमत असेन की आपण ध्वनी प्रदूषण जर नको म्हणतो आहे तर त्या ध्वनी प्रदूषणाला त्यांनाही तो चाप बसला पाहिजे की येस तुमच्या प्रार्थना तुम्ही तुमच्या बंदिस्त ठेवा। त्याच्यासाठी आमच्याकडे जसं देवळात सकाळच्या वेळेला शंख आणि एक घंटा वाजवली जाते का तर लोकांना कळावं म्हणून, पण अशा प्रकारे 5-5 वेळा जर तर ती थोडस समजू शकतो, पण त्याच्यावर ना राजकारण करून आपल्या पोळ्या भाजण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर मला वाटतं ह्या सगळ्या जो अजेंडा काल बघितला तो ऑलरेडी अजेंडा बाकीच्या जिथे भारतीय जनता पार्टीचं राज्य नाही तिथे ते अजेंडे चालू झालेले आहेत आणि त्याप्रमाणे ही बी कमिटी आता तयार झाली आहे नवीन आणि त्या स्क्रिप्ट वाचणं काम चालू झालंय। त्यामुळे आम्ही आमच्या विकास कामांवर किंवा लोकांशी जोडलेल्या नाळेबद्दल आम्ही जास्त जागृत राहू आणि अशा पद्धतीने आज म्हणूनच बाळासाहेबांना अक्षरशः सांगायला आले येथील आता सगळेच सैनिक येत आहेत की बाळासाहेब तुम्ही घडवले ते बिघडले कसे? राज ठाकरेंना स्क्रिप्ट नेमकं कोण लिहून देतं असं वाटतंय तुम्हाला? नाही, मी त्यांचं नाव घेतलंय का? म्हणजे स्क्रिप्ट लिहून बरेच जण बोलत आहेत, अशात किती दाखले देऊ की तिकडची स्क्रिप्ट थांबल्याबरोबर गडबड झाली आहे ना? आता किती सहन करायचं? ह्याला पण एक काय मर्यादा आहे ना। उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे सहनशील आहेत, याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही काही टीका कराल आणि तरी सहन करायचं। याच्या पुढे आम्ही उत्तर देत जाऊ। काल मला एक चांगलं वाटलं, हिंदू कसा असावा, आरएसएसने पण सांगितलंय हिंदू कसा असावा। बाळासाहेब तर नेहमीच सांगत होते की जो देशाच्या विरोधात उभा राहतो, जो महाराष्ट्राच्या विरोधात उभा राहतो, जो भूमिपुत्रांना न्याय न देता स्वतःला सिद्ध करण्यासाठी सिद्ध होतो तो देशद्रोही, मग तो मुसलमान असू दे नाही तर अजून कोण असू दे। त्यामुळे जर अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती होऊ शकतात तर आपण कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात न जाता त्या प्रवृत्तीच्या विरोधात जायला पाहिजे आणि तो खरा हिंदू। कारण आर्य संस्कृतीपासून जर पाहिलंय तर प्रवृत्तींना ठेचण्याचा प्रकार